ही गोष्ट खरी की मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काही काही भागामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्याच्यात पिकांचं नुकसान झालं, जमिनी पण काही ठिकाणी खरडून वाहून गेल्या. तीच गोष्ट जळगाव जिल्ह्यात चाळीसगावला घडली, तीच गोष्ट औरंगाबाद जिल्ह्यात कन्नडला घडली. काल याबद्दलची चर्चा झाली आणि ज्या स्टँडिंग ऑर्डर आहेत त्या पद्धतीनं तातडीनं कारवाई करा अशा प्रकारच्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर पंचनामे ताबडतोब सुरू करा आणि काल बहुतेक ज्या जिल्ह्यातले पालकमंत्री आहेत आणि त्यांच्या भागामध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्या ते बहुतेक कॅबिनेट संपल्यानंतर रात्री काही जण आणि सकाळी असे त्यांच्या जिल्ह्यामध्ये गेलेले ते पण आज पाहणी दौरा करतील. जिल्हाधिकारी प्रत्येक त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला जो तो जिल्हाधिकारी या सगळ्या कामामध्ये लक्ष देऊन आहे आणि ते स्वतः पण साईटवर काही जण होते. धुळ्याला जाणारा घाट आहे म्हणजे आपल्या जळगावला जाणारा औरंगाबादवरचा, तिथं मात्र खूप मोठं नुकसान झालं. कन्नड तालुक्यातनं तो घाट जातो तिथं प्रचंड नुकसान झालं आणि ते प्रचंड नुकसान झाल्यानंतर 24 तासाच्या आत आम्हाला ती वाहतूक सुरू करायची होती, परंतु एवढे मोठे दगड त्याच्यातून वरनं आले की तिथं गाड्याही फसत होत्या. ट्रॅफिकमुळं महत्त्वाची मशीन तिथं जाणं हे पण अडचणीचं ठरत होतं. पण PWDवाल्यांनी सांगितलं की आम्ही याच्यातनं काही कविता मार्ग काढतो, फक्त आमच्यापुढे एकच प्रश्न आहे, मोठ्याच्या मोठा दगड तो खाली आलेला आहे तो खाली ढकलून चालणार नाही, तो फोडावा लागेल आणि ते फोडण्याच्याकरता ब्रेकर हा तिथं न्यावा लागेल. तर तशा प्रकारच्या सूचना जे काही दगड काढण्याच्याकरता गरजेचं असेल त्याबद्दलची कारवाई करा अशाही सूचना सरकारच्यातर्फे द्यायला तुम्हाला पण माहिती आहे. या अशा प्रकारच्या मदतीच्या बाबतीमध्ये तिथल्या तिथल्या पालकमंत्र्यांशी चर्चा करून पालकमंत्री तर राज्याचे प्रतिनिधी म्हणून त्या जिल्ह्याचा सगळा आढावा घेऊ शकतात, आदेश देऊ शकतात. तिथून ताबडतोब मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधायचा असेल, आमच्याशी संपर्क साधायचा असेल तर साधू शकतात. आणि मदत पुनर्वसन खात्याचे आमचे विजय वडेट्टीवार साहेब असतील. अशा पद्धतीनं आजपर्यंत वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे. वास्तविक या संदर्भामध्ये त्यांची जी मागणी आहे, आम्ही पण शेतकऱ्यांचंच प्रतिनिधित्व करतो. आम्ही ज्या ग्रामीण भागातून येतो तिथं मोठ्या प्रमाणात शेतकरी राजाच तिथं मतदार असतो आणि त्याच्यामुळं आमची पण व्यवसाय स्वतःचा शेतीचा मूळ आहे. व तिथं शेतकऱ्यांना अडचणीत आल्यानंतर नेहमीच महाविकास आघाडीचं सरकार 2.5 वर्षापूर्वी अस्तित्वात आलं तेव्हापासून असे प्रसंग ज्यावेळेस येतात त्यावेळेस तत्परतेने मदत करत असतं. हा आजपर्यंतचा आमच्या कामाचा लोकांना अनुभव आला.